सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। जातीपातीवरून मनसे राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष पेटलाय। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनंतर आता कार्यकर्ते एकमेकांना धमकी वजा इशारे देऊ लागलेत। राष्ट्रवादी मनसेत वाद पेट पवार आणि राज ठाकरे यांच्यात सुरू झालेलं वाकयुद्ध आता नेते आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलंय। राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना मनसेच्या नेत्यांनी थेट धमकावलं। विधानसभेच्या हद्दीमध्ये तुम्ही जर जाता ना इथून मंत्रालयाला वगैरे गाड्या घेऊन कायाकाचा करून ते आता कायाकाचा जास्त कायाकाचा करा, नाहीतर दुसऱ्याची गाडी घेऊन इकडे या। नसेल आमच्या महाराष्ट्र निघाला जर तू गाडीत दिसला तर तुला फोडून काढल्याशिवाय राहणार नाही। तर मनसे नेते अमेय खोपकर यांनीही ट्विट करत मिटकरींना सुनावलंय। आत्ता कुठे मिसरूड फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानं राज साहेबांचं नुसतं नाव उच्चारतानाही 10 वेळा विचार करायला हवा। राज साहेबांवर मिटकरी सारख्या बगलबच्चांनी टीका वगैरे करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे। दोन मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड मिटून ठेवावं हे एका राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षाच्या नेत्याला कळू नये, हे केवढं मोठं दुर्दैव। त्यात मनसेनं मिटकरींवर टीका केली आहे। आमदार अमोल मिटकरींना मनसेनं असं शिंगावर घेतल्यावर राष्ट्रवादीही मैदानात उतरली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाड्या फोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। त्यांना मंत्रालयात प्रवेश करण्यापासून अडवण्याचं बोललं जात आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोडा। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं जशास तसं उत्तर दिलं जाईल। मनसे भाजप युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। अशा वेळी राष्ट्रवादी आणि मनसे जातीपातीवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष पुढे कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।